स्वामी समर्थ. त्या समुद्राचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की त्याने जर मनात आणलं तर त्याच्या संपूर्ण सामर्थ्याचा वापर करून तो या भूतलाला, पृथ्वीला आपल्या पोटामध्ये सामावून घेऊ शकतो. म्हणजे जर समुद्राने आपली सीमा ओलांडली तर या भूतलावर प्रलय होऊ शकतो. मात्र समुद्राचं एवढं सामर्थ्य असून सुद्धा तो कधीच आपल्या सीमा ओलांडत नाही, किंबहुना तो काय करतो, तर अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, अखिल सजीवांच्या निर्जीवांच्या कल्याणासाठी तो स्वतः तापतो आणि स्वतःच्या जलाचं बाष्प निर्माण करून भूतलावर तो वर्षा करतो आणि त्या वर्षेच्या जोरावरच भूतलावरील सर्व सजीव जे आहेत ते आपली उपजीविका करतात, आपलं जीवन क्रमित असतात. माणसाचं मात्र कसं असतं पहा, त्याच्याकडे थोडंसं जरी सामर्थ्य निर्माण झालं तर तो त्वरित आपल्या सीमा ओलांडतो आणि आपल्या सामर्थ्याचा वापर करून दुसऱ्यावर आक्रमण करायला जातो. म्हणजेच काय होतं की थोडीशी ताकद आली तर तो त्वरित आपला अहंकार जागृत करतो आणि दुसऱ्यासाठी यातनांचा मार्ग निर्माण करावयास जातो. मात्र त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याचं जे सामर्थ्य आहे ते फारच तुटपुंज आहे आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर तो दुसऱ्यांना यातना काही काळ जरी देऊ शकला तरी त्या यातनांचा महापूर तो स्वतःसाठी निर्माण करीत असतो. म्हणून माणसाने काय करावं, आपल्याकडे कितीही जरी सामर्थ्य कोणत्याही प्रकारचं आलं तरी त्यामुळे अहंकारित होऊ नये आणि आपल्या सीमा ज्या आहेत त्या ओलांडू नये. थोडा वेळ समुद्र काठावर येऊन बसावं आणि समुद्राच्या निर्माण होणाऱ्या लाटांकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सातत्यानं समुद्राच्या लाटा या किनाऱ्यावर येत असतात आणि त्या थांबत नाही. माणसाचं जीवनसुद्धा असंच आहे, आपण स्वतः प्रवाहित असावं आणि दुसऱ्याला प्रवाहित होण्यास आपण सहाय्यभूत ठरावं. तसं जर झालं तर जीवनाचं निश्चितपणे सार्थक होईल आणि आपण कधीच अहंकारित होणार नाही. आपण आपल्याकडे लीनता बाळगू आणि जीवनामध्ये आपल्यासाठी आनंदाचा महासागर निर्माण होईल आणि आपण त्या महासागरामध्ये कुंभत आपण जीवनाचा आनंद घेऊ. श्री स्वामी.